मुलांनो आपण मागच्या तासाला मानवी अस्थिसंस्थेबद्दल शिकलो चर्चा केली आज आपण आपल्या शरीरातल्या सगळ्यात मोठ्या इंद्रियाचा अभ्यास करणार आहोत तुम्हाला सांगता येईल का मी कोणत्या इंद्रियाबद्दल बोलते आहे मोठा नाही आतड हे काही आपल्या शरीरातलं मोठा सगळ्यात मोठं इंद्रिय नाही अरुण तू सांग बरं मला वाटतं आपला मानवी मेंदू पण हे उत्तर बरोबर नाहीये प्रथम तुला काय सांगायचंय का बाई मी असं वाचलंय की यकृत आपल्या शरीरातलं सगळ्यात मोठं इंद्रिय आहे हा हे उत्तर बरोबर आहे जर तू म्हणालास की यकृत हे शरीराच्या पण प्रश्न फक्त अंतर्गत नाही तर बाह्य इंद्रियाचाही आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपलं सगळ्यात मोठं इंद्रिय ही आपली त्वचा आहे जी आपल्याला सहजपणे आपल्या शरीरावर दिसते आणि त्यामुळे तिच्यामुळे आपल्याला मिळणारे आरोग्याकडे आपण सहज दुर्लक्ष करतो त्वचा हे सगळ्यात मोठं इंद्रिय आहे का एका सामान्य प्रौढ व्यक्तीच्या शरीराच्या पृष्ठभागाचा एकवीस स्क्वेअर फूट म्हणजे एकवीस वर्ग फूट एवढा भाग त्वचेनं व्यापलेला असतो आणि शरीराच्या वजनाच्या सहा ते दहा टक्के वजन त्वचेचं असतं म्हणून त्वचा यकृताला या बाबतीत मागे टाकते जे शरीराच्या आत असणारं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं इंद्रिय आहे आणि त्याचं वजन शरीराच्या एकूण वजनाच्या अडीच टक्के असतं आता त्वचेची जाडी ही शरीराच्या वेगवेगळ्या भागावर वेगवेगळी असते म्हणजे अर्धा मिलीमीटर ते चार मिलीमीटर एवढी असते आपल्या डोळ्यांवरची त्वचा अगदी नाजूक आणि पातळ असते तर आपल्या ताचेवरची त्वचा ही खूप जाड आणि टणक कठीण अशी असते आपले आरोग्य चांगले राहण्यामध्ये त्वचेची काय भूमिका असते त्वचेची अनेक महत्वपूर्ण कार्य असतात त्यापैकी काही म्हणजे आपल्या सभोवतालच्या वातावरणातील हानिकारक जंतू प्रदूषक सूर्यापासूनचा किरणोत्सर्ग उष्णता थंडी यासारख्या घटकांपासून शरीराचं रक्षण करणं शरीरातली आर्द्रता टिकवणं घामाद्वारे शरीराचं तापमान नियंत्रित ठेवणं स्पर्शाद्वारे संवेदनाची माहिती प्राप्त करून घेणं म्हणजेच स्पर्शेंद्रिय म्हणून काम करणं सूर्यप्रकाशापासून ड जीवनसत्व मिळवणं आणि अंतस्तवचे मेद साठवणं बाई वेगवेगळ्या लोकांच्या त्वचेचा रंग वेगवेगळा असतो असे का उत्तम प्रश्न विचारलाच आपल्या त्वचेचा रंग त्वचेच्या पेशींनी उत्पन्न केलेल्या मेलॅनिन या नावाच्या काळपट चॉकलेटी रंगद्रव्यावर अवलंबून असतो त्वचेच्या पेशींमध्ये मेलॅनिनची मात्रा जेवढी जास्त तेवढी आपली त्वचा गडद किंवा काळपट असते आता मेलॅनिन आपल्या केसांच्या आणि डोळ्यांच्या रंगालाही कारणीभूत असतं किंवा आपल्या केसांचा आणि डोळ्यांचा रंग मेलॅनिनमुळे ठरतो हे रंगद्रव्य फक्त आपल्या त्वचेच्या रंगाला कारणीभूत नाही हं तर सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून ते आपलं रक्षण करण्याचं महत्त्वाचं कार्य पण करतं खरं तर सूर्यप्रकाशात जेवढं जास्त वेळ आपण असो तेवढ्या अधिक मात्रेमध्ये त्वचेमधल्या ग्रंथी जास्त मेलानिन तयार करतात ज्यामुळे अधिक संरक्षण मिळतं म्हणून आपण उन्हात खेळल्या तर आपल्या हातापायावरची त्वचा जास्त काळी होते का अगदी बरोबर जेव्हा जेव्हा आपली त्वचा सूर्यप्रकाशात उघडी असते तेव्हा त्या भागातील मेल्यानींची निर्मिती वाढते आणि झाकलेल्या त्वचेपेक्षा उघड्या भागावरील त्वचा थोडी काळपट होते ताई तुम्ही त्वचेची कार्य सांगताना काहीतरी त्वचेच्या आतल्या थराबद्दल बोलला होता तर ते काय असतं <laughs> आधी मी तुझी चूक सुधारते त्याला काही क्यूट लेअर असं नाही म्हणत त्याला सबक्यूटनेस लेअर किंवा उपत्वचा असं म्हणतात छान आता अंतस्वचेबद्दल बोलण्याआधी मी तुम्हाला त्वचेची रचना शिकवते मानवी त्वचा ही तीन प्राथमिक थरांनी बनलेली आहे सर्वात बाहेरचा थर जो कोरडा आहे त्याला बाह्य त्वचा म्हणतात त्या खालचा जो थर आहे त्याला अंतस्त्वचा म्हणतात किंवा अंतरत्वचा म्हणतात आणि अगदी आतला थर जो अस्थिस्नायूंच्या लगत असतो त्याला सबक्युटनेस किंवा उपत्वचा असं म्हणतात उपत्वचेची जाडी ही वेगवेगळी असते उदाहरणार्थ डोळ्यांवरच्या त्वचेमधील उपत्वचा सगळ्यात जास्त पातळ असते हाताचा तळवा आणि आपली टाच यामध्ये ती सगळ्यात जास्त जाड असते बाह्यत्वचा पेशींच्या अनेक थरांपासून बनलेली असे या पेशींना उपकला पेशी म्हणतात सर्वात वरच्या थरामध्ये असलेल्या बहुतांश उपकलापेशी ह्या मृत असतात ज्या शेवटी त्वचेवरून झडून जातात आणि त्यांची जागा नव्याने मृत झालेल्या खालच्या थरातील उपकला पेशी घेतात अशा प्रकारे बाह्य त्वचेचा थर सर्व घातक वातावरणीय घटकांपासून रक्षण करतो आपल्याला जेव्हा जेव्हा कापतं किंवा जखम होते तेव्हा आपल्या त्वचेतून लगेच रक्त येतं आणि आपल्याला तिथं दुखतंही असं का होतं अर्थातच बाह्य त्वचेखालील अंतस्त्वचेमध्ये मज्जातंतू आणि रक्तवाहिन्यांचं जाळं असतं जेव्हा आपल्याला होणारी जखम ही कापण्यामुळे भाजण्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणाने असो ती या थरापर्यंत खोल पोचली की आपल्याला तीव्र वेदना जाणवते आणि लगेच रक्त येतं रक्तवाहिन्यांबरोबरच या थरात इलास्टिन आणि कोलॅजन यासारख्या प्रथिन तंतूंचं जाळंही असतं ज्यामुळे आपली त्वचा ही लवचिक आणि तन्य म्हणजेच ताणली जाते आता आपल्या त्वचेवर दिसणारे जे बारीक केस आहेत त्यांना लव म्हणतात आणि केसांची मुळं किंवा केशग्रंथी या या अंतस्त्वचेमध्ये असतात आपल्याला घाम का येतो या थरामध्ये अनेक ग्रंथी असतात ज्या दोन प्रकारच्या असतात एक असतात घर्मग्रंथी ज्या खारट पाण्यासारखा द्राव सोडतात किंवा निर्माण करतात ज्याला आपण घाम म्हणतो तर दुसरे असतात ग्रंथी ज्या तेलकट स्त्राव निर्माण करतात या ग्रंथींमधले स्त्राव त्वचेच्या किंवा त्वचेच्या बाह्यपृष्ठभागावर सूक्ष्मछिद्रांद्वारे सोडलं जातात जेव्हा जेव्हा आपण व्यायाम करतो उन्हात खेळतो कष्टाचं काम करतो त्या त्यावेळी आपल्या शरीराचं तापमान वाढतं अशावेळी या ग्रंथी अधिक सक्रिय होतात आणि आपल्याला जास्त घाम येतो आपली त्वचा ओलसर होते आणि हा घाम उष्णतेमुळे उडून जातो घामाचं बाष्प होतं याचा परिणाम म्हणून काय होतं तर आपल्या शरीराचं तापमान कमी होतं आणि आपल्याला थंडगार वाटतं अशा प्रकारे अंतस्वचा ही आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित करते बाई सबक्यूट लेअर किंवा उपत्वचे कार्य काय असते मी आता तेच सांगणार होते उपत्वचा ऊती हा त्वचेच्या तिन्ही थरांमधला सगळ्यात आतला थर असतो तो मेदपेशी इतर मोठ्या रक्तवाहिन्या आणि मज्जातंतू यांचा बनलेला असतो शरीरातील दंड संयोजी उती पोटाचा मधला भाग पाठीचा वरचा भाग मांडीचा पुढचा भाग आणि नितंब यामध्ये उपकला ऊतींचा अधिक जाडीचा थर असतो उपकला ऊतींचा थर हा मेदपेशींच्या अस्तित्वामुळे थंडीच्या ऋतूमध्ये किंवा थंड हवामानात शरीर उबदार ठेवण्यास मदत करतो या स्निग्ध थरामुळे शरीराचं अचानक आघातापासून पण रक्षण होतं म्हणजे बघा तुम्ही पडलात किंवा अचानक अंगावर काहीतरी आदळलं तर या थरामुळे तुमच्या शरीरातील हाडं स्नायू आणि इतर नाजूक अवयवांचं रक्षण होतं आणि दुखापतीचं प्रमाण कमी होतं बाई तुम्ही मगाशी म्हणालात की कोलॅजेन आणि इलॅस्टिन तंतू आपली त्वचा घट्ट आणि लवचिक ठेवतात पण म्हाताऱ्या माणसाची त्वचा सुरकुतलेली असते असे का जसजसं आपलं वय होत जातं तसतसं प्रथिन तंतूंची निर्मिती कमी कमी होत जाते आणि त्याचबरोबर म्हाताऱ्या किंवा वृद्ध लोकांच्या उपस्तरीय जाडी जाडीसुद्धा कमी होते त्यामुळे पातळ बाह्य त्वचेला मिळणारा घट्ट आधार जो असतो तो कमी होतो किंवा संपतो मग त्यामुळे त्वचा ओघळण्यास सुरुवात होते आणि सुरकुतल्यासारखी दिसते तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का हो बाई मला या याबरोबरच आपलं मानवी त्वचेची रचना आणि कार्य ही चर्चा संपलेली आहे आणि आपला धडाही शिकवून झालेला आहे याबद्दल कुणाला काही शंका आहेत का किंवा काही परत भाग एखादा शिकवावा असं वाटतंय का नाही बाई ठीक आहे मग आपण आता पुढच्या तासाला भेटूया हो, हो सारांश त्वचा हा मानवी शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे जो शरीराच्या पृष्ठभागाला पूर्णपणे आच्छादित करतो वातावरणातील घातक घटकांपासून शरीराचं संरक्षण करण्यामध्ये त्वचा महत्त्वाची भूमिका निभावते ती शरीराच्या तापमानाचं नियंत्रण करते आणि शरीरातील आर्द्रता कायम ठेवते हे एक महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय आहे जे स्पर्श उष्णता आणि थंडीची जाणीव करून देते त्वचा डी जीवनसत्वाची निर्मिती करते आणि मेदाची साठवणूक करते त्वचेमधील मेलॅनेन या रंगद्रव्यामुळे त्वचेला रंग प्राप्त होतो सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेच्या पेशींचे रक्षण करण्यासाठी मेलॅनेन मदत करते मानवी त्वचा तीन थरांनी बनलेली असते बाह्य त्वचा मधली अंतस्त्वचा आणि सर्वात आतली उपत्वचा वय वाढल्यावर त्वचेची लवचिकता कमी होते कारण बाह्य त्वचेमधील कोलॅजेन आणि उपत्वचेमधील मेदपेशी कमी होतात त्यामुळे वृद्ध लोकांमध्ये त्वचा ओघळते आणि सुरकुतते